soup. अन्नाचा अपमान करू नका. भरला ताटावरून शत्रूला भी उठवत नाही हो. ते देवाची लेकर आहेत. आशाने आपल्यालाच पाप लागलो. अग या कार्टने जेवाय घाललंय हेच मोठं पाप आहे. अहुनतानात वनवन झालेल्यांचं पोट भरणं त्यात कसलं आलंय हो पाप. हो काही दिवसांचा प्रश्न लेकरसनी राहू द्या गीत. तुमचा माझ्यावर राग आहे ना तो माझ्यावर काढा तुम्ही. पण लेकरांची अशी वनवन होऊ देऊ नका. सासूबाई मी पाया पडते हो तुमच्या. बाजूला मावशी उठ. ज्ञान इतके दिवस तू आमच्यासाठी सारं काही केलंस. आता तू तुझ्या कुटुंबासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. तुम्हाला अशा अवस्थेत या अवस्थेत सुद्धा आमच्या मावशीचा संसार सुखी चालू आहे हे समाधान आहे. तिच्या डोक्यावर छत आहे. आमच्या सुखा इतकंच किंवा त्याही पेक्षा जास्त तुझं सुख आम्हाला महत्वाचं आहे मावशी. मावशी आम्ही निघतो. पर तुम्ही कुठं जाणार? तुमचं घर तर उद्ध्वस्त झालंय पण त्यावर भगवंतानं निर्माण केलेला आकाश आहे आणि ते आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. होता होईस तोवर आम्ही त्यालाच घर मानू आणि जगत राहू. शेष सारं त्या पांडुरंगाच्याच हाती. येतो. दादा ते बघ हे पक्षी नक्की कितव्यांदा त्यांचं हे घरट उभारत असतील. आजवर कधी वारा वादळामुळे कधी माणसांच्या वृत्तीमुळे कोलमडून पडलेलं स्वतःचं घरट अगणित वेळा पुन्हा उभारण्याचं बळ या इवलाशा मनी कुठून येत असेल? मुक्ते मनातलं बळ आणावं थोडीच लागत. हे तर स्वतःने स्वतःच्या अंतरात शोधायचं असत. असं वाटतंय जणू ती माय एक एक काडीने घरट उभारत आपल्या पिल्लांना आहे तो जन्म आणि जगणं विना तक्रार कसं जगावं याची शिकवण त्यांच्या मनी जणू पेरत आहे. जी आपल्या आई बाबांनीही पेरली आहे.
याच कुटीत इथल्या कणाकणात भरून राहिले आहेत आई बाबांचे संस्कार। एवढंच काय, अजूनही इथल्या अंगणातल्या मातीला आपण रात्री निजल्यानंतर आई बाबांच्या डोळ्यांवाटे येणाऱ्या अश्रूंचा ओलावा आहे। ही केवळ कुटी नाही, आई बाबांच्या वास्तव्याची आणि त्यागाची पुण्यभूमी आहे। काहीही झालं तरी आपल्या मात्या पित्यांचं हे मंदिर आपल्याला पुन्हा उभं करायचंय। दादा, एकटाच निघालास? झाला का राग शांत? दादा खरं सांगू, यावेळी मनात राग नव्हताच, होती ती केवळ हतबलता आणि असहाय्यतेची भावना। मग या असहाय्यतेच्या भावनेला दूर करण्यासाठी कोणाचं सहाय्य घेतलंस? ध्यान साधनेच। मग आपणही एकमेकांना सहाय्य करून हे पवित्र स्थान पुन्हा उभं करायचं। पण मग दादा, यासाठी लागणारं साहित्य? सोपाना, आपण भिक्षा म्हणून साहित्य मागू किंवा श्रम करून त्या बदल्यात आपण साहित्य आणू। ही उत्तम कल्पना आहे। मी काय म्हणतो, हसे असे बघता काय माझ्याकडे? चला कामाला लागूया। काका तुम्ही आराम करा, आम्ही साहित्य घेऊन येतो। नाही, मुळीच नाही। काका तुम्ही विश्रांती घ्या, तुम्ही श्रम करू नका, आम्ही करतो सारं, असं समजावण्यात अजिबात वेळ दवडू नका। नाही, आज मी काहीही ऐकणार नाही तुमचं। मुक्ते, तू इथलं सारं आवरून घे, आम्ही साहित्य घेऊन येतो। चला चला, काकण सवे साहित्य घेऊन या, तोवर मी इथला आवरून ठेवते। पांडुरंगा, या साऱ्यांचे प्रयत्न सफल होऊ दे। शास्त्री बुवा, अहो थांबा। अहो अहो शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, अहो कुठं चाललात थाडका पडकी, ते तरी सांगा। मी एकटा नाही, तूही चल माझ्या सवे। मी कुठं? मसळा। अबो, म्हणजे कुणाला पोचवायचंय का? तुलाच पोचवतो आणि जाळून टाकतो तिथे। म्हणजे एकदाची ही कवटी फुटली की भार हलका होईल। चुकून माकून नव्याने जन्म घेतलासच तर परमेश्वर नवीन कवटीत थोडी बुद्धी तरी देईल तुझ्या। म्हणजे? शांतम पापम गाढवा पुढे वाचली गीता। चल। अहो पण कुठं निघालोय, म्हणजे नव्यानं काय उपद्व्याप झालाय का? नाही, तोच होऊ नये म्हणून काळजी घेण्याची आवश्यकता आहे, म्हणून निघालोय आपण। जिथे जिथे बांधकामाची सामग्री मिळेल तिथे तिथे। तीन कशा पाई? अरे नारबा, आपण इथे निवांत बसलोय। ती कारटी सगळीकडनं हाकलली गेली, उखड्यावर पडली। आपण हे विसरता कामा नये की ती त्या विठ्याची कारटी आहे।
असू द्या की. अरे असू द्या की काय. त्या विठ्याच्या आयुष्यात एकदाच त्याचे सर्व मार्ग खुंटले. कधी देहांत प्रायश्चित्ताच्या वेळी. एरवी जेव्हा जेव्हा आपल्याला वाटलं ते विठ्याचे सर्व मार्ग संपले तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतः नवीन मार्ग निर्माण केले. बघ, तो शत्रू असला तरी त्याचा हा गुण मान्य करायला हवा. आणि त्याचीच ही कार्टी बापाकडून बाळकडू मिळालंय. निवारा नाही म्हटल्यावरती स्वतःचा निवारा स्वतः निर्माण करतील. स्वतःच घर स्वतः बांधतील. म्हणून त्यांना कुठेही बांधकामाची सामग्री मिळता कामा नये त्याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी सगळ्यांना दमात घ्यावं लागेल. सगळ्यांना सांगावं लागेल की ह्या कार्ट्यांना जर कोणी सहाय्य केलं तर त्याचे दोन्ही हात छाटले जातील. काय पडला का प्रकाश कवटीत? लख चला. शांतम पापम शांतम पापम. दादा एक सहाय्य करू शकाल? माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. साक्षात ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ आलेत माझ्याकडे. धन्य झालो आज मी धन्य झालो. आपल्या सारख्यांचं प्रेम आपली माया हे खऱ्या अर्थानं आमचं सामर्थ्य आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सारख्यांच्या मायेची सावली आम्हाला विसावा देते आणि पुढे चालत राहण्यासाठी प्रवृत्त करते. आम्ही खरोखरच आपले मनापासून ऋणी आहोत. दैव दुर्विलासामुळे आमची कुटी उद्ध्वस्त झाली. आमच्याकडे कुठलाही निवारा नाही. म्हणून आम्ही आमचा निवारा पुन्हा उभा करण्याचा योजले. आम्ही ती कुटी पुन्हा बांधणार आहोत. त्यासाठी काही वेळूंची आवश्यकता होती. घेऊन जा, हवे तेवढे वेळो घेऊन जा. पण ते घेऊन जाण्यासाठी तुम्हाला द्यायला आमच्याकडे काहीही मोल नाही. परंतु आमची कष्ट करण्याची तयारी आहे. वस्तू नाही पण आम्ही श्रमाचं मोल नक्की देऊ शकतो. मी मागितलंय का तुमच्याकडे मोल? तुम्हाला सहाय्य करणं ही देवपूजा आहे माझ्यासाठी. मी त्याचं मोल कसं घेऊ? शांतम पापम शांतम पापम शांतम पापम शांतम पापम. तुम्हाला देव आणि दानव यातला फरक उमजेन असा झालाय का? दानवांना जाणून बुजून देव समजून पूजा करू पाहताय? मी ते केवळ. अरे यह कश्चित माणसा याच ग्रामात राहतोस, इथे तुझा व्यवसाय करतोस आणि ग्रामाच्या शत्रूंना सहाय्य करतोस, याला काय म्हणतात माहितीये? अधर्म. आणि अधर्माचा अवलंब करणाऱ्या कोणालाही हा विसोबा शास्त्री कधीही दया माया दाखवत नाही. शांतम पापम. शास्त्री
कृपया यांना इजा करू नका. मी आपल्याला विनंती करतो, हे यांचं काम करत होते, चूक आमची आहे. आम्हीच यांचं सहाय्य घेण्यासाठी इथे यायला नको होतं. तुम्ही आळंदी ग्रामातच यायला नको होतं. आल्या पावली माघारी जा, नाही तर तुमच्यामुळे अशा कित्येकांना अनेक असंख्य व्यथा वेदनांना सामोरं जावं लागेल. कारण धर्माच्या आड येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही अशीच किंवा याहूनही भीषण अवस्था करू. तुम्हाला या ग्रामातल्या माणसांच्या भल्याची काळजी वाटत असेल तर त्वरित निघा. आणि तुम्हा साऱ्यांनाही निघून सांगतोय, या कारट्यांना जो कोणी सहाय्य करेल त्या कोणत्याही माणसाला, बाईला, बालकाला कुणालाही सुखानी जगू देणार नाही. रक्तपात झाला तरी चालेल. शांतम पापम, शांतम पापम. मुक्ते, मावशी, अगं तू कधी आलीस? तू या दिव्यासंग आठवणींना उजाळा देत होतीस ना तवा. तिन्ही सांजेला लावलेला दिवा त्याच्या प्रकाशासवे एक नवी आशाच आणतो असं आई म्हणायची. अगं मावशी, तुला आजीने कसं सोडलं? सोडलं नाही, मी आता आले त्यांचा डोळा चुकव. मला काही राहत हवंय तुमच्या बिगर. हा माणसांचा आणि वास्तूचा लळा सुटता सुटत नाही. मावशी, तुला आठवत आम्ही लहान होतो ना, तेव्हा मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी जीवापाड जपायचे. मग ती पांडुरंगाच्या पायाच्या जवळची सुकलेली शेवंती असो किंवा मातीने बनवलेली बुडकुली असो. हा, नाहीतर भोजलिंग काकांनी चंद्रभागेच्या तीरावरून आणलेले चिपुरटे असू दे, है ना? तुला आठवते ती चिपुरटी? हा मग, ती चिपुरटी बी आठवते. आणि ती पाण्यात पडली म्हणून तू गाळलेले आसव बी. मला ती चिपुरटी हवी आहे. हीच ना तुझी चिपुलटी? काय धाय मुकलून रडली होती ग तू? आणि मग ज्ञानदादाने हलकीच ती शोधून माझ्या हातात दिली होती. लोकांसाठी निर्जीव असणाऱ्या ह्या गोष्टींची माझी मात्र मैत्री जमायची. त्या माझ्या रोजच्या जगण्याचा भाग होऊन जायच्या. आज कळतंय त्या निर्जीव गोष्टींचा जिव्हाळा लागण्यामागे ह्या कुटीची किमया होती. जन्मापासून ही कुटी आमच्यासाठी नुसती कुटी नव्हतीच, मायेने आम्हाला जपणारी एक सजीव वास्तू होती तेव्हाही आणि आजही. सुपना यांनी आवरावर करायला घेतली. दादा नमस्कार, आम्हाला जरा काथ्यांचं वेटोळं मिळेल? घ्या की हो, तेवढं घ्या.